तर ठाणे शहर आणि परिसरात देखील मुसळधार पाऊस झालाय. ठाण्यातील घोडबंदर रोडवर देखील पाणीच पाणी साचलंय. जांभळी नाका परिसरातील रस्त्यावर पाणी साचलंय. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला पाहायला मिळालाय. या मुसळधार पावसाने ठाणे शहराला चांगलं झोडपून काढलंय. या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील अनेक सखल भागामध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी साचलेलं पाहायला मिळालंय. या साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालंय. हे दृश्य आपण पाहतोय. रस्त्यांना यावेळी नद्याचं स्वरूप आलं आहे. ठाण्यामधली ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणात यावेळी पावसाच्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांना पूर्णपणे नद्यांचं स्वरूप आलं आहे. वाहतूक व्यवस्था देखील पूर्णपणे ठप्प झालेली आहे. वाहन चालकांना या ठिकाणी कसरत करावी लागते. हे दृश्य आपण न्यूज स्टेट महाराष्ट्रवरती पाहतोय. पावसाने ठाणे शहराला चांगलं झोडपून काढलंय. या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील अनेक सखल भागामध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय. याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी अमजद खान माझ्यासोबत जोडलेले आहेत. अमजद, ठाणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे. याबाबतची सध्याची ताजी अपडेट काय? कारण काल जो मुसळधार पाऊस झाला, या पावसाने संपूर्ण ठाणे जिल्ह्याला झोडपून काढले. कारण की ठाणे शहरातील जे सखल भागात पाणी साचले होते, घोडबंदर रोड असो आणि ठाण्याला लागून कल्याण डोंबिवली आहे, कल्याण डोंबिवली परिसरात काल मुसळधार पाऊस असल्याने सखल भागात पाणी साचले होते. कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात जो वालधुनी नदीचे पाणी वाढल्याने अशोकनगर शिवाजीनगरमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे शेकडो लोक नागरिकांना हस्तांतरण करण्यात आले. कल्याण पूर्वेतील संबळपुरी रोड या परिसरात नाल्याचा पाणी रस्त्यावर वाहत होता आणि अनेक घरात शिरलं होतं, त्यामुळे कल्याण अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोटच्या सहाय्याने अनेक जे लोक आहेत त्यांना बाहेर काढून सुखरूप त्यांना हस्तांतरण करण्यात आलं. सध्या पावसाचा वेग कमी झाला आहे, मात्र काही भागात जे धोकादायक भाग आहे त्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे सहायक आयुक्त आहे त्यांच्या मार्गदर्शनेखाली परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. तिकडे जाऊन काय परिस्थिती आहे बघितलं जात आहे. आज सकाळी कल्याण पूर्वेतील नेतोडी परिसरात कल्याण सिंह रस्त्यावर एक भारत गॅसच्या सिलेंडरचा एक ट्रक पलटी झाला. भरलेला ट्रक होता तो आणि त्यामुळे कल्याण सिंह रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. 4 तास या रस्त्यावर वाहतूक कोंडी होती. सध्या वाहतूक पोलिसांनी अथक प्रयत्न करून क्रेनच्या सहाय्याने तो ट्रक बाजूला केला आहे आणि वाहतूक सुरळीत आहे. मात्र पावसाचा वेग कमी झाला आहे आणि त्यामुळे नागरिकांना थोडीफार काना सुटका झाली आहे. परंतु जे धोकादायक भाग आहे त्या भागात महापालिकेकडून महापालिकेची यंत्रणा आहे त्यांच्याकडून उपाययोजना केली जात आहे. सध्या पावसाचा वेग कमी आहे, मात्र काल जे पाऊस पडला त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. कारण नक्की समजत यामध्ये एक प्रामुख्याचा भाग असाही आहे की ठाण्यामध्ये शहरामध्ये काही भागामध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने यावेळी पाणी साचल्याचं पाहायला मिळते, अशा प्रकारची माहिती मिळत आहे. याबाबतची काय माहिती आहे? ठाणे महानगरपालिका असो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, उल्हासनगर महापालिका असो, या भागात नाले सफाई झालेली नाही ही एक खरी परिस्थिती आहे आणि त्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेकडून वारंवार सांगितलं जातं, दावा केला जातं की महापालिकेची सफाई झाली, मात्र असा काही प्रकार झालेला दिसत नाहीये आणि त्यामुळे नागरिकांना याचा फटका बसत आहे. कारण नक्कीच अमजद, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. तर ठाणे शहरामध्ये देखील पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. यावेळी रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये देखील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.